दरम्यान कोणत्या मंत्र्यांकडे कोणत्या जिल्ह्याचं पालक मंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असतील, दिलीप वळसे पाटील बुलडाण्याचे, तर हसन मुश्रीफांना कोल्हापूरचे पालकमंत्री करण्यात आलंय. धनंजय मुंडेंना त्यांच्याच जिल्ह्याचे बीडचे, तर धर्मराव बाबा आत्राम सोबत संजय बनसोडे यांना परभणीचं, तर अनिल पाटील यांना नंदुरबारचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. राधाकृष्ण विखे पाटलांना अकोल्याचं, तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. विजयकुमार गावित यांना भंडारा, सुधीर मुनगंटीवारांना वर्ध्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे